कांद्याचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आणि कुठल्याही रोगाला बळी न पडणारे एकमेव कांदा बियाणे म्हणजे स्वराज समृद्धी कांदा बियाणे वाण। तर आजच खरेदी करा। मोबाईल नंबर 94 22 84 23 17 तसेच 77 55 94 00 19 नाशिक। बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामवेळणा आणि पांझण नदीला जोरदार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। शहरातली दत्तमंदिर परिसर, गवळीवाडा, ईदगाह, हुसेनी चौक परिसरातील नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले। शहरातील अनेक परिसर हे जलमय झाले आहेत। या ठिकाणी पाहणी करताना गणेश जगन्नाथ धात्रक, शिवसेना जिल्हा प्रमुख नाशिक तथा माजी नगराध्यक्ष मनमाड शिवसेना गटनेते मनमाड यांच्याशी बातचीत केली आमचे मनमाड प्रतिनिधी अझर शेख यांनी। आज मनमाड शहरामध्ये पूरग्रस्त येते आपण हुसेनी चौक टाकर म्हणले, आता आपण पाणी गेली तर आपण कुठकुठ ठिकाणी पाणी गेली आणि काय या पूरग्रस्तांना काय मदतीचं आहे? तसं बघितलं तर परवाच पाण्याचं प्रेशर खूप होता। आम्ही परवा काल आम्ही पुराचे पाणी पण गेली पूरग्रस्त भागाची, त्या ठिकाणी आम्हाला जे अत्यावश्यक वाटलं जे आम्ही करू शकतो, प्रवाह आडतो तो मोकळा होईल आणि जे पूर वाढतं त्याचं कारण ते असल्यामुळे आम्ही ते जे सी बी लावून पोकल्यानं लावून ते साफ करायला लावलेलं आहे। पाणी असल्यामुळे कदाचित प्रशासनाने साफसफाई केली नाही, पण प्रशासन त्या पद्धतीने दखल घेतली आणि ते त्या पद्धतीने काम पण देखील करणार आहे। आत्ता आम्ही ज्यावेळेस टक्कार मोहल्ल्यात आलो अचानक मला दुपारी फोन आला का वरती एक धाबली डॅम आहे म्हणून, पिंपळगाव धाबली, तो छोटा डॅम आहे पण तो फुटला, त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे आणि पाऊस खूप झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं अचानक पाणी मनमाडला येऊ शकतं। तर मी जसं मला कळलं तसं मी प्रशासनाला देखील सूचना केला आणि संबंधित त्या भागातले जे जे नगरसेवक असतील तिथले जे पदाधिकारी असेल जसं कैलास गवळी आहे, प्रमोद पाचोरकर, आझाद पठाणे, अमजद भाई पठाणे यांना देखील मी सूचना केल्या का असा असा विषय झालेला आहे, पाणी अचानक येऊ शकतो, तर आपण कमीत कमी लोकांना अलर्ट करा आणि त्या लोकांना बाहेर काढा। पाणी येईल नाही येणार हा नंतरचा प्रश्न, पण आलंच तर आपल्याला अचानक काही करता येणार नाही, तर तुम्ही ती सुविधा करा। त्या पद्धतीने ते त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे जे नुकसान होणार होतं ते वाचलं। आत्ता टक्कर मोहल्ल्यात आल्यानंतर देखील ज्या गोष्टी आम्हाला करता येईल शासनाच्या माध्यमातून असेल किंवा वय आम्हाला नगरसेवक यांच्या मदतीने आम्ही जे गोष्टी करता येणं शक्य आहे त्या गोष्टीची आम्ही आता चर्चा पण केली आहे आणि त्याचा पाठपुरावा करून ते कसं पूर्ण होईल याचा आम्ही 100% प्रयत्न करू। साफसफाईमध्ये आता समाजसेवक आझाद भाई पठाण यांनी साफसफाईमध्ये कर्मचारी इथे येत नाही कामाला, याबाबत काय सांगणार आपण? साफसफाईबद्दल कर्मचारी जर येत नसेल तर आपण संबंधित प्रशासनाला एक पत्र देऊन टाकू, नगरसेवकांचं पण एक पत्र घेईल, माझं पण एक पत्र लावेल आणि जर येत नसेल तर त्यांच्यावर आपण कारवाई करायचा प्रयत्न करू, पण प्रशासनाला याच्यात सुधारणा करणं हे अत्यावश्यक असल्यामुळं त्यांनी ती केली पाहिजे। कारवाई करून उपयोग नाही, पण रेग्युलर लोक आले पाहिजे। धन्यवाद भाऊ। प्रबंध महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख मनमाड।